फाउंडेशन मुंबई शहर। साधनाधिकारी क्रीडांगण क्रमांक एक, आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। क्रीडांगण क्रमांक एक सरपंच विकास नाळ, पंच संदीप चव्हाण, पंच प्रशांत शिंदे, गुणलेखक अनिल भोई, सहायक गुणलेखक भूपेश मतकर, सहायक गुणलेखक ओंकार हंडी, तिसरी कढाई संतोष धाडीगावकर, बजर महेंद्र पवार। क्रीडांगण क्रमांक दोन सरपंच बाळू उबाळे, पंच जितेश शिरवाडकर, पंच विनोद ठुकरोल, गुणलेखक निखिल कुलकर्णी, सहायक गुणलेखक निलेश कांबळे, त्रिभुवन दुबे, तिसरी कढाई सतीश तुर्वे, बजर सागर पांचाळ। सुस्वागतम चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आज या ठिकाणी राज्यस्तरीय पुरुष कुमारगड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही स्पर्धा आज 5 जानेवारी, आज 9 जानेवारी ते 12 जानेवारी या सत्रामध्ये संपन्न होणार आहे। या कबड्डी स्पर्धेमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून 18 नामवंत संघाने भाग घेतलेला आहे। या सर्व कबड्डी खेळाडूंचा आपल्याला करार या 3 दिवसात पाहता येणार आहे। मंडळाच्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम शिवप्रथमेश पुष्पहार व दीपप्रज्वलन, मी सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अजय चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण होईल। त्याचबरोबर आजचे पाहुणे माननीय आमदार श्री अजय चौधरी साहेब, नगरसेवक श्री रमाकांत राहते, मुंबई नागरिक सहकारी पतसंस्थेचे शांताराम तुपे, आशिष भालेराव, सिने अभिनेत्री दीपाली सय्यद, उपविभाग प्रमुख पराग चव्हाण, दिलीप माने व बाळू राणे व्यासपीठावर अशी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की। माननीय आमदार श्री अजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलेलं आहे व त्यांच्या बरोबर असलेले सगळे मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री दीपाली सय्यद या दीपप्रज्वलन करत आहेत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शुभ संदेश द्यायचा आहे। अपडेट सगळं ठेवणार बरोबर चालू आहे ना। तिकडे जाऊन बघायचं आहे मंड्यामध्ये, तिकडे मंड्यामध्ये आहे उद्या
आपल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनचे पंचसंघाचे समन्वयक तसेच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह सन्माननीय विश्वासजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. चीन पोलीस आणि उत्सव मंडळ त्यांचं या ठिकाणी शहराचं सहर्ष स्वागत करत आहे. या ठिकाणी व्यासपीठाचे मान्यवर सन्मान्य आमदार अजयजी चौधरी, मंडळाचे माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक सन्मान्य प्रभाकरजी रहाटे, मुंबई नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक शांताराम तुपे, आशिष भालेराव, सिने अभिनेत्री दीपाली सय्यद, उपविभाग प्रमुख परब चव्हाण, तसेच मुंबई शहर कपडे असोसिएशनचे कार्याध्यक्ष मनोहरजी इंदुलकर, या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक महाराष्ट्र राज्य रवींद्र देसाई सर, या सर्व मान्यवरांना विनंती, आपण कृपया या ठिकाणी क्रीडांगणाचं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी क्रीडांगणातील आपण या ठिकाणी आपलं प्रस्थान करायचं आहे. मान्यवरांना विनंती. मंडळाचे माननीय सचिव वासुदेव भाऊंना आपला विनंती. मान्यवरांना घेऊन आपण या ठिकाणी क्रीडांगणात जायचं. त्यांच्यासमोर मंडळाचे अध्यक्ष उमेशजी नाईक, उपाध्यक्ष भालेश परब, उपाध्यक्ष संतोष सोनी, या ठिकाणी क्रीडानगरीत या क्रीडानगरीचं जी क्रीडानगरी या सद्गुरू भालचंद महाराजांच्या पुण्य पवित्र चरणाने पावन झालेली आहे. या सद्गुरू भालचंद महाराज नगरी हा राज्यस्तरीय कुमार्ग चिंतामणीचा हा ठराव या ठिकाणी आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत आणि त्याचं या ठिकाणी उद्घाटन करतायत विभागीय लाडके कर्तव्य दक्ष आमदार आणि मंडळाचे हितचिंतकही सन्मान्य अजयजी चौधरी साहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी या क्रीडानगरीचं श्रीफळ वाढव या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. त्यांच्यासमोर मंडळाचे माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि नगरसेवक सन्माननीय रमाकांतजी रहाटे, अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनचे पंचसमिती समन्वयक आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह सन्माननीय विश्वजी मोरे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय मनोहरजी इंदुलकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह आणि रत्नागिरी जिल्हा शहर कार्यवाह आणि या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक सन्माननीय देसाई, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यक्रम अध्यक्ष आणि स्पर्धा निरीक्षक मुंबई शहर दीपक कसुरकर, क्रीडांगणाचं धोरण या ठिकाणी उद्घाटन जायचं आहे. Thank you.
या ठिकाणी प्रथम प्रथमता सन्मान होतोय। आपण या ठिकाणी या सामन्यावर सादरीकरणाला आपण सन्मान करतोय। पाहुण्यांना विनंती, वासुदेव सावंत पाहुण्यांना विनंती, या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सन्मान होतोय रवींद्र देसाई सरांचा सन्मान करतायत। विभागीय आमदार रवींद्र देसाई सन्मान, त्यानंतर रमाकांत राठे यांना विनंती। या स्पर्धेवरील मुंबई शहर कबड्डी संघाचे कार्यकारी सदस्य आणि या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक सन्मान्य श्री दीपक मसूरकर यांना सन्मान करतील। रमाकांत राठे यांना विनंती, आपण त्यांचा या ठिकाणी ब्लेझर देऊन सन्मान करायचा आहे। दीपकजी मसूरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। दीपकजी विनंती, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच पंतप्रमुख सन्मान्य राजन अनुभव यांचा सन्मान करतील। मंडळाचे अध्यक्ष उमेशजी नाईक यांना विनंती, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। प्रेरणसिंगांना विनंती, कृपया टाळ्यांचे कसं सन्मान करायचं, आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे। त्यानंतर या स्पर्धेवरील सामनाधिकारी पंच सुनील नवले यांचा सन्मान करतील। सिंधुताई मसूरकर यांना विनंती, सुनील नवले यांचा आपण या ठिकाणी क्रीडा सिंगाने विनंती। हा सन्मान बघण्याला मिळत नाही, कारण नुसते गुलाबाच्या फुलावर न राहता पंचांचा सन्मान असा पूर्ण महाराष्ट्रात, मुंबईत काय पूर्ण महाराष्ट्रात होत नसे। कृपया टाळ्यांच्या दरात या सर्व सामनावीरांचा आपण सन्मान करायचा। त्यानंतर दीपाली सय्यद यांना विनंती, सूर्यकांत कदम यांचा आपण सन्मान करायचा आहे। सन्मान होतोय सूर्यकांत कदम सामनाधिकारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामनाधिकारी सूर्यकांत कदम। तसेच मालिश परब यांना विनंती, सामनाधिकारी सागर पांचा यांचा आपण सन्मान करायचा। सन्मान होतोय सागर पांचा यांना सन्मान करतोय। मंडळाचे उपाध्यक्ष मालिश परब, मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांना विनंती, आपण सतीश सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे। सन्मान होतोय सतीश सुर्वे सामनाधिकारी यांचा ब्लेझर देऊन या ठिकाणी सन्मान होतोय। सन्मान करताय मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत। त्यानंतर विश्वजी मोरे सरांना विनंती, आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। निलेश कांबळे यांचा विश्वजी मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। निलेश कांबळे यांचा मनोहरजी इंदुलकर मुंबई शहर कबड्डी संघाचे कार्याध्यक्ष यांचा सन्मान करतील। त्रिभुवन दुबे यांचा सन्मान करतील मनोहरजी इंदुलकर। क्रीडा सिंगर विनंती, टायांच्या गजरात आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। यानंतर पराग चव्हाण यांना विनंती, आपण सामनाधिकारी
निखिल कुलकर्णी यांचा सन्मान झाला. निखिल कुलकर्णी यांचा सन्मान करतील परत चव्हाण. पुन्हा एकदा माननीय आमदारांना विनंती करतो की प्रोसिजन प्रोचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आमच्या मंडळाचे हितचिंतक स्नेही शिरवाडकर यांचा सन्मान विनंती विनंती. महेंद्र पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे. महेंद्र पवार मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण पांडे यांना विनंती. आपण संतोष झाडेवकर यांचा सन्मान करायचा आहे. संतोष झाडेवकर यांचा विनंती. आपण ओंकार हर्षी यांचा सन्मान करायचा आहे. ओंकार हर्षी यांचा सन्मान होतो. भारती पेंडणेकर यांच्या शोभाश्री यांचा सन्मान होतो. चारुदत्त लाड यांना विनंती. आपण भूपेश मस्कर यांचा सन्मान करायचा आहे. चारुदत्त लाड मंडळाचे उपाध्यक्ष शांताराम तुपे यांना विनंती. आपण अनिल भोईर यांचा सन्मान करायचा आहे. अनिल भोईर फुल फ्रेम काय थंडीला वाजली पाहिजे. मला पण विनंती आल्या असतील भगवान वडनकर, राजन मित्रकर, राम ठाकूर, जयप्रकाश तांगडे, प्रदीप हरिया आपका विनंती. कृपया आपण विठ्ठल पै आपण पण विठ्ठल यानंतर भगवान वडनकरांना विनंती. आपण हे असं कुठे ना होत आम्ही चित्ताबडे नाही तर ह्याच्यावर पाहतो. संदीप चव्हाण यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. भगवान हरिचंद्र यांना विनंती. संदीप चव्हाण यांचा विनंती. आपण बाळू उबाळे यांचा मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सन्मान होतोय. क्रीडारसिकांना विनंती. आपण त्यांचा डायरेक्टर सन्मान करतो. राम ठाकरे यांना विनंती. आपण विनोद ठोकरे यांचा आपण सन्मान करायचा. विनोद ठोकरे यांचा सन्मान होतोय. सन्मान करतोय मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य राम ठाकरे यांचे होते. या ठिकाणी सन्मान होतोय.
जयप्रकाश कानडे यांना विनंती. विकास लाड यांचा आपण सन्मान करीत आहे. विकास लाड जयप्रकाश कानडे यांच्या शुभेच्छा आणि विकास लाड यांचा धन्यवाद सगळ्यांना. स्पर्धेकरिता आपण सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी उपस्थित खेळाडूंना विनंती, आपण या ठिकाणी क्रीडांकडे आपली उपस्थिती दर्शवायची आहे. जरा मार्ग मोकळा करून द्या. मान्यवर विनंती, आपण तिथे त्या ठिकाणी थांबायचं. या ठिकाणी ओळख परिचय, खेळाडूंचा ओळख परिचय या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता. या ठिकाणी उद्घाटनीय सामना होतो आहे. दुर्गमाता फाउंड क्लब सांग त्याला नाव सांग. अरे नाव नाही पोहोचलं याकडे. या ठिकाणी क्रीडाधिकारी विनंती, आपण या ठिकाणी टायांच्या कसं या गुणी खेळाडूंचा आपण सन्मान करायचा आहे. एक सन्मान राहून गेलाय. भाऊ भाऊ आलीस का? तुझा तुझीच आहे, तुझ्याच आहे. दुपाली सय्यद यांच्या शुभेच्छा. विनंती, या ठिकाणी जे महाराष्ट्रभर जे जो स्क्वॉड डी फोकस या नावाने सुप्रसिद्ध आहे आणि ज्यांचं कबड्डीचा प्रचार आणि प्रसारामध्ये मोठा योगदान आहे, ते दिनेश गाडीवकर आणि कंपनी या सर्व कंपनीला या ठिकाणी सन्मान करतील. दीपाली सय्यद मॅडम यांना विनंती, आपण या डी फोकस फोटोशूटर या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. क्रीडा क्रमांक 2 वर जय भजन नाशिक या
संघ बंडगावचे चिरामांडे मुंबई शहर चालनाधिकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे चालनाधिकारी बाळू उंबाळे नितीश सावरकर विनोद शुक्ल कुलकर्णी दिलीप कांबळे त्रिभुवन दुबे सतीश सर्वे सागर पाचा तसेच विरुद्ध संघ जय बजरंग क्रीडा मंडळ रायगड सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की बाहेरून जे संघ इथे खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ रायगड. वासुदेव सावर आपल्यास विनंती या ठिकाणी प्रथमोपचाराकरिता डॉक्टर म्हणून लाभलेले गणेश आहिरे या ठिकाणी उपस्थित आपण त्यांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वासुदेव सावंत गणेश आहिरे यांचा आपण सन्मान करायचा. गणेश आहिरे या ठिकाणी गणेश आहिरे सन्मान करायचा आहे. या ठिकाणी दिनेश गाडगावकर आपण विनंती. या ठिकाणी सन्मान होतो आहे वैद्यकीय अधिकारी गणेश आहिरे यांचा. धन्यवाद. काय नाही काय नाही घाला 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 या ठिकाणी मान्यवर विनंती आपण व्यक्त करून येते. कशावर टाकलं खेळाडू आणि छायाचित्र व्यतिरिक्त या ठिकाणी कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रीडांगण मंत्री हजर राहून आहेत. आपल्याला एक विनंती आहे. खेळाडू व्यतिरिक्त खेळाडू सामनाधिकारी प्रशिक्षण यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणीही या ठिकाणी गर्दी करू नये. क्रीडांगणामध्ये दोन संघातील खेळाडू संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक छायाचित्रकार आणि ग्राउंड यांच्याशिवाय कोणी थांबायचं नाही आहे. सर्व प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण क्रीडांगण गॅलरीच्या बाहेर थांबायचं आहे प्लीज. या ठिकाणी मंडळाचे प्रचंड आम्ही रिजॉईटचे मालक मंडळाचे प्रचंड स्नेही प्रसाद परब या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर यायचं. सामनाधिकाऱ्यांना विनंती आपण सामना सुरू करायचा आहे. सामनाधिकाऱ्यांना विनंती. चिंच बोगळीच्या चिंतामणीचा जय असो. या ठिकाणी आपण सत्कार समारंभ सुरू करतो. आमच्या मंडळाचे हितचिंतन स्नेही आणि स्थानिक आमदार सन्माननीय अजय चौधरी यांचा सन्मान करतील. मंडळाचे अध्यक्ष श्री उमेशजी नाईक यांच्या शुभार्थी त्यांना शाल शिफळ आणि पुष्पगुच्छ यांचा सन्मान होतो. तसेच मंडळाचे कार्यकर्ता विनंती आपण कृपया काय करतो त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचं गौरव करायचं. सन्मान होतोय अजय चौधरी साहेबांचा आणि सन्मान करतोय मंडळाचे अध्यक्ष उमेशजी नाईक. तसेच या ठिकाणी उपस्थित मंडळाचे माजी अध्यक्ष कार्यकारी सदस्य आणि नगरसेवक
मंडळावर त्यांचं निकंदाचं प्रेम आहे ते रमाकांत राठे यांच्या संबंधातील मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांना विनंती आपण त्यांचा या ठिकाणी शाल शिपळा आणि पुष्पबुद्धी देऊन सन्मान करायचा आहे. सन्मान होतो आहे रमाकांत राठे साहेबांचं सन्मान करत आहे मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत. धन्यवाद. या ठिकाणी मुंबई नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक शांताराम तुकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष हालेश परब यांना विनंती आपण त्यांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान शांताराम तुके यांचा सन्मान करतील. मंडळाचे माजी अध्यक्ष हालेश परब आपला विनंती पाहिजे होता आपण सन्मान करायचो. या स्पर्धेकरता ज्यांचं मुलाचं सहकार्य असतं ते मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था ज्यांच्याकडे आपण कधी भाग दिल्यानंतर ते आपल्या हातासाठी काम करत असते. मुंबई नागरिक सहकारी पतसंस्थेचे संचालन होते. तसेच यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष संतोष सोनी यांना विनंती आपण आशिष भालेराव यांचं संतोष सोनी आपणास विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. विठ्ठल पै आपणास विनंती आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर येत आहे. सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सन्मान करतील मंडळाचे माजी कोषाध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य विठ्ठल पै यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय भारती पेंडणेकर यांचा. सन्मान करा मंडळाचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल पै सन्मान होतोय भारती पेंडणेकर मॅडम यांचा. विकास सावंत यांना विनंती अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनचे पंच समिती समन्वयक आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक स्नेही विश्वजी मोरे सर यांचा सन्मान करतील. विकास सावंत यांना विनंती शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतात मंडळाचे विद्यमान सचिव विकास सावंत. धन्यवाद. तसेच या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक चिंतावून हाटले आपणास विनंती कृपया आपण व्यासपीठावर येत आहे. चिंतावून हाटले या स्पर्धेवरील स्पर्धा निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह आणि रत्नागिरी जिल्हा सरकार्यवाह सन्माननीय रवींद्र देसाईसर यांचा शाळा शिकवणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. मंडळाचे उपमहा सचिव चिंतन हाटले आपल्या विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहून रवींद्र देसाई सर यांचा सन्मान करायचे.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि ज्यांचं मुलाचं सहकार्य या स्पर्धा आयोजनासाठी असतं ते शारदूत लाड यांना आपणास विनंती. आपण मनोजी इंदुरकर यांचा शाल शिपळा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करायचा आहे. विश्वनाथ पाताडे आपणास विनंती या ठिकाणी मुंबई शहर कपडे संघ कार्यकारी सदस्य सन्मान्य दीपक मसुरकर सर यांचा सन्मान करतील. मंडळाचे आरोग्य विश्वनाथ पाताडे आपणास विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहून दीपक मसुरकर सर यांचा सन्मान करायचा. आमच्या मंडळाचे विद्यकुंड स्नेही आणि त्यांनी या आपल्या चिंतामणीच्या आगमनामध्ये विशेष असं मुलाचं सहकार्य केलंय. ते आमचे मित्र हितचिंतक सन्माननीय पराग चव्हाण यांचा सन्मान करते. मंडळाचे उपमान सचिव प्रणय पांचाळ आपणास विनंती आपण कृपया आपण या ठिकाणी प्रणय पांचाळ अक्षय निराशी उपमान सचिव अक्षय निराशी आपणास विनंती. हे आगमन प्रमुख उपमान सचिव अक्षय निराशी आणि ज्यांनी आपणास या आगमनाच्या प्रसंगी मुलाचं असं सहकार्य केलं ते आपल्या मंडळाचे हिताचिंत स्नेही मित्र आणि उत्तर विभाग प्रमुख सन्माननीय परत चव्हाण यांचा सन्मान करते. मंडळाचे उपमान सचिव अक्षय निराशी धन्यवाद. आदिनाथ डेव्हलपरचे अमित भालेराव या ठिकाणी उपस्थित आहे. फोस्टर किड्सचे प्ले स्कूलचे संचालक अमित भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश सावंत राजेश चव्हाण आपणास विनंती आपण त्यांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. राजेश चव्हाण यांना आपण विनंती आपण अमित भालेराव यांचा सन्मान करायचा. उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध पार्ले स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर वांसाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध एसएसबी फाउंडेशन मुंबई शहर आपल्या चार खेळण्यासाठी पहिला पुकार देण्यात येत आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या ठेवायचे आहे. क्रीडांगण सामने आपले सामने खेळवले जातील यांची आपण नोंद घ्या. तसेच आज एकूण 8 साखळी सामने खेळले. हॅलो विजय बजरंग मुंबई शहर विरुद्ध स्फूर्ती क्रीडा मंडळ
भंडा मारुती सेवा मंडळ मुंबई शहर सेवा मंडळ मुंबई शहर सुरू कर जयदत्तगुरु कबड्डी संघ मुंबई शहर विरुद्ध ग्राफिक जिमखाना ठाणे आणि शेवटचा सामना असेल उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध सिद्धी प्रभा फाउंडेशन मुंबई शहर असे एकूण साखीतले 8 सामने खेळले जातील आणि उद्या साखीतले उरलेले एकूण 10 सामने खेळले जातील. उद्या सायंकाळी 5 वाजता सुरू होईल याची आपण नोंद घ्यायची आहे आणि संबंधित सर्व विनंती आहे आपण उद्या सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केलेला आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये जसा सचिन तेंडुलकरने आपल्या आयुष्याची 28 वर्ष या ठिकाणी क्रिकेटला दिली तसे 25 ते 30 वर्ष त्यांनी या कबड्डी करता आमच्या मंडळी सचिन लक्ष्मी आणि छत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्यांचा व्यावसायिक संघ आणि स्थानिक संघ उद्योग क्रीडा मंडळ ते राष्ट्रीय खेळाडू विलास जाधव यांचा सन्मान करतील. मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांना विनंती आपण त्यांचा या ठिकाणी शाल शुभा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. विलास जाधव आपणास विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. विलास जाधव या ठिकाणी सन्मान होतोय राष्ट्रीय खेळाडू शिवशास्त्री पुरस्कार मानकरी विलास जाधव यांचा सन्मान करतायत. मंडळाचे अध्यक्ष उमेशजी नाईक धन्यवाद. तसे या ठिकाणी उपस्थित मुंबई शहर कबड्डी संघाचे कार्यकारी सदस्य आणि आमच्या मंडळाचे ज्यांचं नितांत प्रेम आहे ते दगडूजी वलवंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वनाथ पातळी आपण सुरू आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. दगडूजी वलवंडे यांचा सन्मान करते आरोग्य केंद्र प्रमुख विश्वनाथ पातळे. ज्या संघाच्या सामने नसतील अशा सर्व संघांनी क्रीडांगण सोडण्यापूर्वी पंतप्रमुख राजेंद्र अनबवणे सर यांना भेटून जायचं आहे. या ठिकाणी सन्मान होतोय मुंबई शहर कबड्डी संघाचे कार्यकारी सदस्य आणि आमच्या चिंतामणीवर ज्यांचं अपार प्रेम आहे ते दगडूजी वलवंडे यांचं त्यांना सन्मान करतोय. आरोग्य केंद्र प्रमुख विश्वनाथ पातळे. अतुल केरकर मंडळाचे पक्षाध्यक्ष यांना विनंती. या ठिकाणी मंडळाचे विकचिंतक आणि विजयचे मालक प्रसाद कुणब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी शाळशिपण आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. सन्मान होतोय प्रसाद परब यांचा सन्मान करतोय. मंडळाचे पक्षाध्यक्ष अतुल केरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संबंधित सर्व संघांना सूचना आहे ज्यांच्या साखळी सामने नसतील अशा सर्व संघांनी क्रीडांगणातून बाहेर पडण्यापूर्वी पंतप्रमुख राजेंद्र अनबवणे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सर्व संघांना सूचना आहे उद्या सायंकाळचे सत्र 5 वाजता सुरू होईल. महादेव भोगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मंडळाचे उपमान सचिव प्रवीण तळकर यांना विनंती आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विजयचे
संचालक आणि चालक महादेव भोगर यांचा सन्मान करतील. मंडळाचे उपमान्य सचिव प्रवीण तळोकर यांना विनंती. आपण महादेव भोगर यांचा सन्मान करायचा. उपाध्यक्ष महेंद्र इंदुरकर या ठिकाणी उपस्थित या सर्व उपस्थित मान्यवरांचा चिंतपूरी स्वामी गोष्ट मंडळाच्या वतीने या सद्गुरु भाईचंद महाराज स्वामी धन्यवाद. संघ प्रतिनिधी श्रीराम कबड्डी संघ पालघर, जयदत्तगुरु कबड्डी संघ मुंबई शहर, तसेच सम्राट क्रीडा मंडळ सांगली, स्फूर्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. उद्या सायंकाळचे सत्र 5 वाजता सुरू होईल. आपल्याला उद्या या ठिकाणी साखळी सामने पूर्ण करून घ्यायचे आहे. उद्या साखळी सामन्यात एकूण 10 सामने होणार आहे. सर्व संघांना विनंती आहे, उद्या सायंकाळी आपण 4:30 क्रीडानगरीत उपस्थित राहायचं आहे. उद्याचे सत्र सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. उद्या सायंकाळी ज्या संघांचे सामने असतील ते 4 वाजता डिक्लेअर केले जातील. सर्व संघांनी 4 वाजता क्रीडानगरीत उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे. गणेश आजोरेकर मंडळाचे कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेश सचिव गणेश आजोरेकर आपल्या विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यायचं. स्टेजवर लाईट कमी पडते. मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय भालेश परब यांना विनंती. या ठिकाणी व्यासपीठावर स्थानीय लोकाधिकार महासंघाचे चिटणीस सन्मान्य श्री वामन भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतायत. मंडळाचे उपाध्यक्ष भालेश परब सन्मान होतो. स्थानीय लोकाधिकार महासंघाचे चिटणीस श्री वामन भोसले नाशिक, धन्यवाद. आईकडे बसले. अरे ही पण समोर बसले, या गेटच्या गेटवर मंडळाचे कार्यक्रम सदस्य राजनाथ विनंती. या ठिकाणी व्यासपीठावर लीग मध्ये कोणतं पण काढ आणि याच्यामध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचे महासंघाचे चिटणीस उद्या उल्हास भिले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. राजू नारकर आपल्या विनंती. आपण राजू नारकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. उल्हास भिले यांचा राजेंद्र शिंदे आपण राजेंद्र शिंदे या ठिकाणी टाटा हॉस्पिटल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सन्माननीय महेंद्र इंदुरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. मंडळाचे कार्यकारी सदस्य राजेंद्र शिंदे आपण विनंती. टाटा हॉस्पिटल स्थानीय लोकाधिकार
समिति महासंघा महेंद्र इंदुरकर सन्मान होते चालू सामने संपल्यानंतर यापुढे खेळले जाणारे सामने उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध पारले स्पोर्ट्स मुंबई उपनगर, वाघजे क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध एसएनजी फाउंडेशन मुंबई शहर, विजय बजरंग व्यायामशाळा मुंबई शहर विरुद्ध स्फूर्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, मंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध गुलफारी सेवा मंडळ मुंबई शहर, जयदत्तमल कबड्डी संघ मुंबई शहर विरुद्ध ग्राफिन जिमखाना ठाणे, उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध सिद्धी प्रभा फाउंडेशन मुंबई शहर स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व आहे देवगडला जायचं ते तुला नकोय भाग आता सांगतो मला कोणतं देवगडला मला भाग दे प्रवीण पांजा आपला विनंती या ठिकाणी टाटा हॉस्पिटल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे प्रीतम शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहे. प्रवीण पांजा आपला विनंती या ठिकाणी टाटा हॉस्पिटल स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे प्रीतम शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण धन्यवाद. ट्रॉफी दिसत नाहीत बघ ना म्हणल्या बाजूला काढतोय.